नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या YouTube चॅनल टेक मराठी एक्सपर्ट वर। तर मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची अपडेट आहे। या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 310 कोटी रुपये जे आहेत पीक विम्याचे जमा करण्यात आलेले। आता कोणता जिल्हा आहे आणि कोणत्या जिल्ह्याला जी आहे 310 कोटीची रक्कम जी आहे बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले, संपूर्ण माहिती बघणार आहे। या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी। तर मित्रांनो, ही जी अपडेट आहे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आहे आणि नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे 310 कोटी रुपये जे आहेत जमा करण्यात आलेले। यामध्ये बघितलं तर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यामुळे जिल्हाधिकारी हंगामातील प्रतिकूल परिस्थितीनुसार 25% अग्रिम पीक विमा परतावा जे शेतकऱ्यांना देण्यासाठी जे अधिसूचना जारी केली होती आणि यानुसार 368 कोटीपैकी 310 कोटी रुपये युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आणि उर्वरित रक्कमही शासनाचा हिस्सा प्राप्त होता जे जमा करण्यात येईल अशी माहिती जी आहे विमा कंपनीच्या सूत्रानुसार मिळालेली आहे। नांदेड जिल्ह्यात सततच्या पावसामुळे अनेक मंडळात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीपातील सोयाबीन, कापूस, तूर, खरीप, ज्वारी या पिकांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। तत्कालीन जिल्हाधिकारी खुशाल सिंग परदेशी यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सोयाबीन, कापूस, तूर, खरीप, ज्वारी या पिकांसाठी हंगाम प्रतिकूल परिस्थिती नुसार अग्रिम 25% पीक विमा देण्यासाठी अधिसूचना लागू केली होती आणि या अधिसूचनाद्वारे जिल्ह्यातील 93 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा झालेला आहे आणि यासाठी त्यांना 25% अग्रिम आगाऊ रक्कम जी आहे देण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने पीक विमा जे आहे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी कंपनीस दिलेल्या निर्देशानुसार 4 पिकांसाठी विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी विमा कंपनीला ज्या ठिकाणी 368 कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली होती त्यापैकी 310 कोटी रुपये जे आहेत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत आणि उर्वरित रक्कम जे केंद्र शासन आणि राज्य शासनाचा हप्ता जो आहे जमा झाल्यानंतर विमा कंपनी जे आहेत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा ही जी उर्वरित रक्कम जी आहे जमा करण्यात येईल। आता नुकसानीच्या दावा बाबतचा आकडेमोड सुरू आहे। जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यानंतर 72 तासांच्या आतमध्ये ज्या शेतकऱ्यांनी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी तक्रार केलेली होती आणि त्यानंतर बघितलं तर यानुसार जिल्ह्यात 4.5 लाखपेक्षा अधिक शेतकऱ्यांचे जे आहेत दावे दाखल झाले, तक्रारी दाखल झाल्या, प्राप्त तक्रारींच्या दाव्यांचे संपूर्ण पंचनामे करण्यात आले आणि त्यानुसार जे आहेत नुकसान भरपाई देण्यात आलेले। याबाबत देण्यात येणाऱ्या परताव्यासंदर्भात युनायटेड इंडिया इन्शुरन्स विमा कंपनीच्या अधिकाऱ्याकडून जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकाऱ्यासमवेत बैठक झाली आणि यामध्ये आकडेमोडी संबंधी अंतिम रक्कम जी आहे होणार असल्याची माहिती जी आहे स्पष्ट झालेले। तर अशा प्रकारे बघितलं तर 310 कोटी जी आहेत रक्कम जी आहे 25% अग्रिम पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आणि उर्वरित जे रक्कम राहिलेली आहे ती सुद्धा जमा करण्यात येईल। त्याचबरोबर अंतिम जी पीक विम्याची रक्कम जी आहे ती सुद्धा शेतकऱ्यांना मिळालेली नाही, ती सुद्धा रक्कम जी आहे लवकर शेतकऱ्यांना मिळेल। तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्वपूर्ण अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी। धन्यवाद।